आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम काय होऊन बसलं हे सगळं? माझ्यामुळे तुमची ही अवस्था झाली. खूप खूप अपराधी आहे मी तुमची, पण मी कधीही विचार केला नव्हता की माझ्यामुळे तुम्ही इतक्या दुखावल्या जाल. पण खरंच सांगते, तुम्हाला दुखावं असं कधी विचारही केला नव्हता मी. तुम्ही माझ्यासाठी आणि शरूसाठी जे काही केलंय ते या जन्मात फेडायचा विचार जरी केला ना तरी नाही फेडू शकणार. तुमच्यासाठी जेवढं करेन ते कमीच आहे. खूप खूप विश्वास ठेवलात ना माझ्यावर मॅडम, पण हे सगळं काय विचित्र होऊन बसलंय. राहून राहून एकच विचार मनाला सतवतोय की तुम्ही इतक्या हलक्या कानाच्या कधीच नव्हता. प्रत्येक गोष्ट पडताळून बघितल्याशिवाय कधी व्यक्त होत नव्हता. मग यावेळी पूर्वजी मामींनी कान भरले आणि तुम्ही कशा काय वावत गेला मॅडम. पूर्वजी मामींना माझ्याबद्दल कधीच काही वाटलं नाही. मला या घरातून हाकलायला नेहमी कारस्थानं करत राहिल्या ते, आणि हे सगळं तुम्हाला माहिती. तरी त्यांना जे साध्य करायचं होते ते त्यांनी केलंच. ते किती स्वार्थी आहेत हे माहिती आहे तुम्हाला मॅडम. स्वतःच्या स्वार्थासाठी कुठलीही हद्द पार करते. माणूस की नावाचा प्रकारही माहिती नाहीये त्यांना. एक नंबरची कपटी आणि कारस्थानी बाई आहे ती. हिची जीभ ना जरा लईच चालायला लागली आहे. हिला जाऊन चांगलं सुनावलं पाहिजे. नको नको उर्वशी, हातचा प्लॅन समजा बिनसल. मी कशी आहे तुम्हाला चांगलंच माहिती. तुम्ही चिडले आहात, तुमचा राग आहे, सगळं मान्य आहे मला. छोट्या मालकांना थप्पड मारली म्हणून तुम्ही दुखावले गेले आणि तुमचं चिडणं अगदी साहजिक आहे. पण छोट्या मालकांना मारण्याच्या मागे कारण काहीतरी वेगळंच आहे. हे कारण तुम्हाला कधी सांगू शकेन असं वाटलं नव्हतं मला, पण आज ती वेळ आली. आणि मला ते कारण सांगावं लागेल. मी छोट्या मालकांना मारलं कारण नशीब माझ. बरं झालं बोलणं पूर्ण व्हायच्या आधी या समोर आल्या नाहीतर यांनी सगळं ऐकलं असत. मामी तुम्ही इथे का? असू नये मी इथं. नाही तसं नाही, यावेळी मॅडमच्या रूम मध्ये तुम्ही कधीही नसता, मग आज कसं काय? हे विचारणारी तू कोण? आम्ही आमच्या घरात गावा बी कुठं बी जाऊ शकतोय, तुझा काय संबंध? तू बाहेरची आहेस हा. आता मी तुला विचारते, इतक्या रात्री तू हित कशा पाई?
ते सगळं सोडा, पण माझं बोलणं तुम्ही चोरून ऐकत होता हे मात्र पूर्णपणे चुकीचं होत. मी फक्त बोलणंच ऐकले ग, पर तू इथं समजा लुबाडायला आलीस त्याच काय? उगाच काही बोलू नका. का खोटं बोलले मी का? खरं बोलले म्हणून जमलं तुला? उग आमच्या डोसक्यावर बसायचा प्रयत्न करू नकोस. तुझी जागा चपलेची आहे, ती तचरा, नाहीतर उर्वशी काय करू शकते याचा अंदाज आलाच असेल तुला. हो मला चांगलंच माहितीये, त्यामुळे तुम्ही मला कुठेही अडकवा काही करा, पण माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे, म्हणून तुमचे कुठलेही प्लॅन मी सक्सेस नाही होऊ देणार. वय काय बघतेच मी काय करतेस ते. ज्या दिवशी तू या घरात पाऊल टाकलंस नव त्या दिवसापासून तू माझ्या डोक्यात गेलीस, आणि आता तर या घरची मालकी नसल्यासारखी मिरवतीस स्वतः. तुला या घरातून हकलून लावणं हे माझं पहिलं टार्गेट आहे. हो मला चांगलंच माहितीये, तुम्ही मला नेहमीच पाण्यात बघत आलाय, म्हणून तर ही सगळी कारस्थानं करताय ना. वय मीच केलं समद, मला हवं ते करीन. उर्वशी म्हणत्यात मला उर्वशीची करणी आणि नाका तोंडात पंचगंगेचं पाणी. आता बघतेच मी या डावाला तू माझ्या जाळ्यातून कशी सुटतेस ते. तुला आता कळलंच असेल शेरात सव्वा शेर कोण आहे ते. हो मला ते अगदीच माहितीये, तुम्ही किती कारस्थानं करू शकता ना मला चांगलं माहितीये, पण तुमच्या म्हणींच्या कुशात तुम्ही अजून एक म्हण ऐकली असेल. गल्लीतली कुत्री भुंकायला लागली तर आपण त्यांच्यावर भुंकायचं नसतं, उलट अशा वेळी शांतपणे एखादा दगड उचलला ना की तो सुद्धा काम करून जातो. तू मला काय बी बोल, पर हे समज माझ्या मध्ये आहे ना याच मला कौतुकच आहे बघ, पण तू काय आहेस? हा मनात एक आणि तोंडात एक, चांगलं ओळखून आहे ग मी. तू सारखी मॅडम मॅडम का करत असतीस हे बी मला चांगलं टाव आहे. लोच ठाईस नव तू, पण काय ग तू मला कट कारस्थानी म्हणतीस? तू काय कमीची नाहीस? सुंदरच लगीन तू मुद्दाम मोडलंस आणि त्या मागचा तुझा डाव काय आहे हे बी मला चांगलं टाव आहे. तुम्हाला जे बोलायचंय ना ते मला बोला, छोट्या मालकांचं लग्न मोडणं हे त्यांच्या हितासाठी होतं, त्यात माझा काही फायदा नव्हता. आणि तुमच्यासारखी माणसं जोपर्यंत या घरात आहेत ना तोपर्यंत कुणी सुखी राहू शकणार नाही. या घरात यायचं आणि कारस्थानं करत बसायची आणि सगळ्यांना पणाला.